गुड मॉर्निंग. आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ EMIS बघणार आहोत. तर त्यामध्ये फर्स्ट बघा की टू सिलेक्ट द बेस्ट कोर्स ऑफ ॲक्शन. तर यामध्ये काय सांगतील की EMIS जे आहे तर ते टाईममध्ये इन्फॉर्मेशन प्रेझेंट करून जी डिसिजन घेण्याची जी प्रोसेस असते तर ती सुलभ करत असते. आणि जे बघा जे डिसिजन मेकर असतात म्हणजे जे लोक डिसिजन घेतात तर त्यांना बेस्ट कोर्स सिलेक्ट करण्यासाठी हे जे EMIS आहे ते हेल्प करत असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे की टू प्रोव्हाइड रिक्विजिट इन्फॉर्मेशन. म्हणजे बघा जे EMIS आहे ते आवश्यक जी इन्फॉर्मेशन लागती जी मॅनेजमेंटला तर ती मॅनेजमेंटला आवश्यक माहिती प्रोव्हाइड करण्याचं काम हे EMIS करत असतात. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम करत असते. त्यानंतर नेक्स्ट आहे की स्मूथ फंक्शनिंग. यामध्ये काय सांगता येईल की फर्मच्या सक्सेसफुली कामकाजावर जर बारकाईने जर नजर ठेवायची असेल किंवा लक्ष जर ठेवायचं असेल तर त्यामध्ये जे आवश्यक घटक असतात तर ते आवश्यक घटक हायलाईट करण्याचं काम जे आहेत तर ते EMIS-मध्ये केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे की प्रोव्हाइड अ बेटर सिस्टीम. तर यामध्ये काय सांगता येईल की EMIS ही एक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी एक बेटर सिस्टीम आहे की ज्यामुळं जे जे मॅनेजमेंट आहे किंवा जे मॅनेजमेंटचे लेवल आहे तर त्यामध्ये ज्या लवकरात लवकर आपल्याला निर्णय किंवा जे डिसिजन आहे ते लवकरात लवकर घेता येईल. त्यानंतर नेक्स्ट सांगता येईल की सपोर्ट परफेक्ट डिसिजन मेकिंग. बघा EMIS ही एक स्ट्रक्चर आणि अनस्ट्रक्चर जे प्रॉब्लेम आहे तर त्या प्रॉब्लेममध्ये डिसिजन मेकिंग करण्यासाठी एक सपोर्ट करत असते. त्यानंतर नेक्स्ट सांगता येईल की टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन फॉर डिसिजन मेकिंग. बघा जे EMIS आहे तर ते डिसिजन मेकिंग प्रोसेससाठी इन्फॉर्मेशन ही प्रोव्हाइड करत असते. तर बघा अशा रीतीने आपण जे ऑब्जेक्टिव्ह ऑफ EMIS होते तर ते बघितले. त्यामध्ये फर्स्ट बघितलं टू सिलेक्ट द बेस्ट कोर्स ऑफ ॲक्शन, सेकंड टू प्रोव्हाइड रिक्विजिट इन्फॉर्मेशन, तर स्मूथ फंक्शनिंग, नेक्स्ट प्रोव्हाइड अ बेटर सिस्टीम, नेक्स्ट सपोर्ट परफेक्ट डिसिजन मेकिंग, अँड टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन फॉर डिसिजन मेकिंग.